लोंदे ज्वेलर्स, शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, उदय पाइल्स हॉस्पिटल। नमस्कार, मी आचल लोखंडे, महाराष्ट्र टीव्ही 24 महाराष्ट्र बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। एक नजर टाकूया महत्त्वाच्या जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडींवर। मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोक माझे सांगाती या आपल्या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात अचानक आपली निवृत्ती जाहीर केली। अनेकांना धक्का देणारा हा निर्णय आहे। पवारांनी राजीनामा मागे घ्यावा यासाठी कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केलंय। एका कार्यकर्त्यानं चक्क रक्तानं, साहेब विनंती आहे निर्णय मागे घ्या असं लिहून शरद पवारांना निर्णय मागे घेण्याची विनंती देखील केली आहे। त्याबद्दल काय सांगाल? कारण आम्हाला राष्ट्रवादी काय सांगाल? माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी उत्तर दिल्यानं त्यावर मला काही बोलायचं नाही। त्यांनी सोनिया गांधी किंवा राहुल गांधी यांच्यावर बोलताना संजय राऊत यांनी तारतम्य ठेवावं एवढंच, असं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधलाय। आम्हाला कोणाला जबरदस्तीनं सोबत घेऊन जायचं नाही असं देखील पटोले यांनी बोलले। त्याचं उत्तर आमचे सिनियर नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण साहेबांनी दिलेलं आहे त्याच्यावर, म्हणून आता संजय राऊतांबद्दलचं मला काही वक्तव्य करायचं नाही। आणि राहुल गांधीजी असतील किंवा मल्लिकार्जुन खरगेजी असतील या सोनियाजी असतील यांच्याबरोबर यांच्याबद्दल बोलत असताना आपण तारतुंबा ठेवावं एवढंच त्यांना आमचं सजेशन आहे। आणि जे काही तुम्ही प्रश्न मला विचारले त्यांचे, त्याचे अशोक चव्हाण साहेबांनी उत्तर दिलेलं आहे, त्याच्यामुळे आता त्याच्यावरची प्रतिक्रिया देण्याचं कुठलं, त्याचं उत्तर अशोक चव्हाण साहेबांनी दिल्यानंतर आता त्याला काय उत्तर पाहिजे असेल तर झालं, त्याचं उत्तर अशोक चव्हाण साहेबांनी दिलेलं आहे, त्याच्यामुळे विषय संपला। आम्हाला आमची भूमिका, काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे, आमची भूमिका स्पष्ट आहे की देशाच्या संविधानिक व्यवस्थेला आणि लोकशाहीला संपवण्याचा जो प्रयत्न केंद्रातल्या नरेंद्र मोदीच्या भाजपच्या सरकारने सुरू केलेला आहे त्या सरकारच्या विरोधात जे कोणी लढणारे लोक असतील त्यांना सोबत घेऊन चालायची आमची भूमिका आहे। आम्हाला कोणाला जबरदस्ती फरफडतही न्यायचं नाही आहे, पण ही जी काही आज व्यवस्था संपवण्याचं, लोकशाही व्यवस्था संपवण्याचं पाप जे नरेंद्र मोदींचं केंद्रातलं सरकार करतं आहे त्याच्या विरोधातली आमची लढाई आहे। आणि काँग्रेस ती लढाई प्रत्येक स्तरावर लढते आहे, त्याचे परिणाम पण आम्हाला भोगावं लागतात आहेत। आमचे नेते राहुल गांधींचं खोटे आरोप लावून त्यांना त्यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आलं, बेघर करण्यात आलं, आणि आमच्या नेत्या सोनियाजी गांधींना खोटे आरोप लावून ईडीच्या याच्यामध्ये वारंवार चौकशीमध्ये त्यांना बोलवलं जात आहे। तरी आम्ही देशहितासाठी जो काही त्रास सध्या असलेलं नरेंद्र मोदींचं भाजपचं सरकार या त्रासाच्या पुढं काँग्रेस पक्ष जाते आहे, त्याच्यामुळे आम्हाला आमचं कुठलंही कोणाला फरफडत न्यायचं कार्यक्रम नाही। आम्ही बीजेपीच्या विरोधातली आमची लढाई आहे, कारण की हे देशहिताच्या विरोधात आहेत आणि त्याच्यासाठी ही आमची लढाई आहे, त्याच्यामुळे आम्हाला कोणाला फरफडत नेण्याचं आणि कोणाला जबरदस्ती आणायचं कोणालाही आमचं बंधन नाही। जे सकारात्मक या युद्धामध्ये असतील ते आम्ही आमचे सोबती आहे। सभा होणार होता
सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांची मनधरणी केली. शरद पवार यांनी घेतलेल्या निर्णयाने यशवंतराव चव्हाण सेंटर बाहेर कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतल्याशिवाय आपण त्यांना सभागृहाबाहेर जाऊ देणार नाही असं बोलत कार्यकर्ते आक्रमक झाले होते. यावेळी सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांना फोन केला आणि यावेळी शरद पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना जेवण करण्याचं आवाहन केलं असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. पण कार्यकर्ते ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. यावेळी कार्यकर्ते सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यात संभाषण झालं पण आंदोलकांनी आपलं आंदोलन मागे घेतलं नाही. अरे हे बघा ना, आजच्या ठिकाणी मी काय करू. मुंबई महाराष्ट्रापासून तोडणं कोणालाही शक्य होणार नाही. मुंबईचं जे बलस्थान आहे ते कमकुवत करण्याचा प्रयत्न सुरू आहे असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले. महाविकास आघाडीला कोणताही तडा जाणार नाही असं मला वाटतं. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सक्षमपणे महाराष्ट्रात काम करेल असा मला विश्वास आहे असं मत पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केलं. पवारसाहेब हे यांनी इच्छा व्यक्त केली, त्यांनी त्यानंतर राष्ट्रीय राज्येश वेगळ्या देशातल्या वेगळ्या नेत्यांना घेऊन एक समिती स्थापन केली आणि त्यांनी पुढचा निर्णय घ्यावा असं सांगितलं. हे पूर्ण डेमोक्रॅटिक आहे आणि त्यांनी राजीनामा दिला म्हणजे पवारसाहेबांनी लेखी राजीनामा दिला पाहिजे असं नाही. त्यांनी त्यांची इच्छा व्यक्त केली आणि उत्तराधिकारी पुढं कोणाला करायचं ही समितीने निर्णय घ्यावा पुढं काय करायचं असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळं देशातल्या अनेकांचा त्यात समावेश आहे. त्यामुळं या सर्वांच्या पार्श्वभूमीवर ही समिती उद्या मीटिंग करेल आणि त्याचा वर परिणाम होण्याचं काही कारण नाही. आम्ही पक्ष महाविकास आघाडीत आहोतच आणि त्यामुळं कोणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडीत कोणताही फरक पडण्याची आवश्यकता नाही. महाविकास आघाडी किंवा पक्षात देखील पवारसाहेब आधी सांगतात की मी पक्षाबरोबर आहे, पक्षात काम करतोय ना म्हणते. त्यामुळं महाविकास आघाडीला कोणता तडा जाईल असं मला वाटत नाही आणि पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली महाआघाडी सक्षमपणाने सरोज पाटील पाटील साहेबांच्या पत्नी आहेत आणि त्यांनी माझं नाव घेतलेलं जरी असलं तरी मी महाराष्ट्रात काम करतोय. महाराष्ट्र सोडून मशन दिल्लीची जबाबदारी मला दुसऱ्या राज्यात माझ्या ओळखीही नाही आहेत आणि माझा संपर्कही दुसऱ्या राज्याची नाही आहे. त्यामुळं देशात दिल्लीत बसणाऱ्या लोकसभेत किंवा राज्यसभेत काम करणाऱ्या आणि देश काही वर्ष संसदेत बसून बघणाऱ्या व्यक्तीने अशा जबाबदाऱ्या पार पाडायच्या असतात. पवारसाहेबांना तो अनुभव आहे म्हणून पवारसाहेब यशस्वीपणाने देशभर राष्ट्रवादी काँग्रेस वाढवण्याचं ते काम करू शकले. आज अनेक वर्षाचा पवारसाहेबांचा अनुभव असल्यामुळं पवारसाहेबांच्यावर लोकांची श्रद्धा विश्वास असल्यामुळं प्रत्येक राज्यातले वेगळ्या राज्यातली लोक ही या पक्षामध्ये आलेली आहेत. आता पवारसाहेब त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत. त्यांनी अजूनही आम्ही सगळ्यांनी सांगितले सर्वच जण सांगत आहेत तसं करणं योग्य नाही.
पण पक्ष पुढे नेण्यासाठी काहीतरी पावलं टाकली पाहिजेत अशी त्यांची भूमिका दिसते. आमच्यासारख्यांचं मत, मी महाराष्ट्र प्रदेशचा अध्यक्ष असल्यामुळं मला सगळ्यात जास्त आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांना सगळ्यात जास्त काळजी आहे 2024 विधानसभेपर्यंतची आहे. आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की लोकसभा आणि विधानसभा होईपर्यंत पवार साहेब जर अध्यक्ष राहिले पक्षातल्या सर्व घटकांना ते न्याय देऊ शकतील. आम्ही राज्यस्तरावर जर कोणावर अन्याय करत असू तर ती व्यक्ती त्यांच्याकडे जाऊन आपलं गाऱ्हाणं सांगू शकते आणि ते योग्य तो न्याय नेहमीच करतात. त्यामुळे लोकांची अशी सार्वत्रिक भावना आहे की अतिशय समतोल विचार करणारा आणि देशातल्या कानाकोपऱ्याची माहिती असणारा महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदारसंघात नाही गावागावात काय होतं ही जाण असणारा नेता म्हणून पवारसाहेब सर्वांना योग्य न्याय देतात अशी लोकांची भावना आहे आणि तीच आम्हा सर्वांची आहे. पण पवारसाहेब अजूनही त्यांच्या मतावर ठाम आहे. लजीज जायकेदार खाने का स्वाद ऐसा जो न देखे पैसा रेशमी मटका रोटी मुनासिब दाम से आपका मन भर जाए सफाई का खास ख्याल मेहमान का सम्मान ये हमारी पहचान. रेशमी मटका रोटी के पार्सल सुविधा की सफलता के बाद अब डाइनिंग सुविधा भी उपलब्ध. रेशमी मटका रोटी जहां अब रोटी ही नहीं बल्कि रेशमी रोटी के साथ साथ आपको माँ के हाथों का स्वाद का मटन करी चिकन करी कीमा कलेजी खूर पाया और मटका चिकन बिरयानी भी मिलेगी. घरगुती स्वाद का आनंद लेने आए रेशमी मटका रोटी ग्राहकों का सम्मान यही हमारी पहचान. रेशमी मटका रोटी डाइनिंग के साथ साथ होम डिलीवरी की सुविधा भी उपलब्ध. एक बार खाए तो स्वाद न भूल पाए रेशमी मटका रोटी. संपर्क करे 7420069898. Aspire International School, Nagpur has been dreaming with aspiration since its inception and we are marching forward with a big bang in our ventures. Our school has all the amenities for sports, laboratory for languages, maths, science and IT lab, playway methods, engaging activities and moral values are the basis of our procedure. Value-based teaching in incorporation of morals are the gist of our curriculum. चौहान सर के मार्गदर्शन के अंतर्गत टारगेट साइंस एकेडमी आज स्वाभिमान के साथ खड़ी है. अभियांत्रिकी वैद्यकीय तंत्र विज्ञान 11वीं 12वीं विषयों की सभी प्रकार की किताबों से सुसज्जित अद्यावत ग्रंथालय खूबसूरत परिसर परिसर में वाईफाई की मुफ्त सुविधा तथा छात्रवृत्ति अर्थात स्कॉलरशिप की योजनाएं विद्यार्थियों की शैक्षणिक मुश्किलों को हल करने के लिए अनुभवी शिक्षकों का दल विद्यार्थियों के लिए पर्सनल काउंसलिंग तथा डाउट्स क्लियरेंस सेशन की व्यवस्था. आज ही संपर्क करें टारगेट साइंस एकेडमी उमरेड रोड अपोजिट काले हॉस्पिटल दिघोरी नागपुर. शरद पवार हे कार्यकर्त्यांचे एकणारे नेते आहेत. जे जुने जाणते आहेत त्यांच्यासह आता नवीन कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्यावर जीव ओवाळून टाकलाय. शरद पवार यांना राजीनामा देता येणार नाही असं आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. शरद पवार यांनी संपूर्ण देशाच्या विरोधी पक्ष नेत्यांना एकत्र केलं. नितेश कुमार संतोष यादव ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांचंच एकूण घेतात. तुम्ही असा राजीनामा दिला म्हणजे संपूर्ण देशाचे विरोधी पक्ष हतबल होण्यासारखंच आहे असं आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हे जेव्हा राष्ट्रीय राजकारणाचा केंद्रबिंदू आहे आणि विरोधी पक्षांचा एक प्रकारचा आपुलकीची जागा आहे. माणसा फक्त स्वतःचा विचार नाही करू शकत की माझं वय झालंय मला हे झालं मला ते मला शरद पवार साहेबांचं आठवणीच्या भाषणाचं एक वाक्य नेहमी आठवत ते म्हणजे सामुदायिक शक्तीचा सन्मान केला. पक्षातल्या कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या चॅनलवरच्या सर्व्हेमध्ये सांगितलंय की साहेबांनी राजीनामा देऊ
मग तुम्ही त्यांचं ऐकणार की नाही? मग तुम्ही आम्हाला एवढ्या वर्ष काही का शिकवलं की लोकभावनेचा सन्मान करायला शिका, सगळ्यांचं ऐका, आपलं सगळी फुरून पावले मागे जा स्वतःचा निर्णय, पण जनभावनेचा आदर, जनभावना जर ही आहे की पवार साहेबांनी राजीनामा देऊ नये, जनभावनेचा सन्मान पवार साहेबांनी केला पाहिजे. कोणी काय म्हटलंय मी जे सांगतोय ते मी त्यांना काय वाटत, ज्यांना काय वाटत, त्यांना काय वाटत, मला जे वाटत असं आहे की ऐकणं ही प्रोसेस आहे. तुम्हाला वाटलं होतं का की दक्षिणेतले सगळे म्हणजे केरळचे सगळे डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंटनी राजीनामा दिला? डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट हे युनिट फक्त महाराष्ट्रात नाही ना एनसीपीचं, तुम्ही ज्या पक्षाला महाराष्ट्र आज मंत्री आमच्या केरळमध्ये तो सकाळच्या साहेबांना भेटला की साहेब तुम्ही करू नका नाही तर मी पण राजीनामा देऊ. प्रत्येकाच्या असं आहे की शरद पवार यांचा राजकीय संबंध नाही आहे, लोकांची लक्षात घ्या. प्रत्येक कार्यकर्त्याला हा आपल्या घरातला बाप वाटतो, माझं काही नातं नाही त्यांच्याशी, हाडामासाचं नाही, रक्ताचं नाही, काही 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 नाही, जातीचा नाही, पातीचा नाही. आम्हाला नाही माहिती हातपर्यंत वगैरे पवार साहेबांना जाता येणार नाही. मी स्पष्ट हे बोलतोय की राज्यसभा 3 वर्ष आहे ना, मग 3 वर्ष राज्यसभा करा, 3 वर्ष इथे पण राहा तुम्ही, आणि राज्यसभा आणि एकत्र तुम्ही तो राजीनामा देऊन जा. पण 2024 युद्ध समोर आलं आहे, पूर्ण देश तुमच्याकडे बघतो आहे, पूर्ण देशाचे विरोधी पक्ष तुम्ही एकत्र केले आहेत. नितीश कुमार तुमचाच ऐकू शकतो, तेजस्वी यादव तुमचाच ऐकू शकतो, अखिलेश यादव तुमचाच ऐकू शकतो, ममता तुमचाच ऐकू शकते, ओडिसाचे पटनाईक तुमचाच ऐकू शकतो, स्टॅलिन तुमचाच ऐकू शकतो, वायएसआरचा मुलगा जर वेळ आली तर तुम्हीच त्याला ऐकू शकता. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही लांब जाणं म्हणजे विरोधी पक्षामध्ये विरोधी सगळ्या विरोधी पक्षाचा हातबल होतो. शेवटी राजकारणामध्ये आपल्यापेक्षा आपल्या देशाचा अधिक विचार करावा लागतो. हा देशाचा विचार आहे. देशाच्या अनेक नेत्यांनी साहेबांशी कॉन्टॅक्ट केलेला आहे. आज केरळच्या मुख्यमंत्र्यांचं पत्र आलेलं आहे. केरळचे आमचे जे मंत्री आहेत ते येऊन आज सकाळी भेटून गेले. टी सी चाको येऊन भेटून गेले. राज्य महाराष्ट्राचं मला माहीत नाही, पण देशातल्या सगळ्या राज्यातल्या अध्यक्षांशी मी बोललो आहे आणि सगळ्यांनी सांगितलं की शरद पवार साहेब असा राजीनामा देऊ शकत नाही. आता बिहारमध्ये निवडणूक आहेत, मध्य प्रदेशमध्ये निवडणूक आहे, याचे दुरागामी परिणाम देशाला भोगावे लागतील. आपचं माहित नाही, पण कम्युनिस्ट पक्षाकडनं म्हणजे ते मी हे बोलणं बरोबर नाही की त्यांना कोण बोलले, पण त्यांना नॅचरली असं आहे की शरद पवार हे सेंटर आहे, सेंटर, आणि सगळे दिल्लीतले राजकीय पक्ष त्यांच्या घरात छिंदकपणाने आरामात जातात आणि आपलं मत व्यक्त करतात, असं एकच घर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्तीची घोषणा केल्यामुळं एकच खळबळ उडाली आहे. विविध स्तरातून शरद पवार यांच्या बाबतीत प्रतिक्रिया येते आहे. बुलढाणा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनीही यावेळी प्रतिक्रिया दिली. शरद पवार हे मोठे नेते आहेत, त्यांनी देशासाठी आयुष्य समर्पित केलेलं आहे. देशामध्ये मनुवादी राज्य करत असताना अशा वेळी देशाच्या घटनेला लोकशाहीला धोका निर्माण झालेला आहे. यावेळी शरद पवारांचा देशाला गरज आहे, राष्ट्रवादी पक्षाला गरज आहे आणि म्हणून त्यांनी अशा पद्धतीनं निर्णय घेऊ नये अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी व्यक्त केली आहे. शरदचंद्र पवार साहेब हे देशाचे एक अत्यंत मोठे नेते आहेत. त्यांचं समर्पण आहे, त्यांनी आयुष्य समर्पित केलेलं आहे या देशासाठी आणि एक आगळंवेगळं व्यक्तिमत्व आहे. ते वयाच्या 82-85व्या वर्षी देखील प्रचंड कार्य करतात ही काही साधारण गोष्ट नाही, ही एक असाधारण शक्ती त्यांच्यामध्ये आहे. अशा वेळेला देशामध्ये ज्यावेळेस मनुवादी सरकार राज्य करत आहे, देशाच्या घटनेला देशाच्या लोकशाहीला एक धोका निर्माण झालेला आहे, अशा वेळेस आदरणीय पवारसाहेबांसारखे जे नेते आहेत त्यांची देशाला गरज आहे, त्यांची राष्ट्रवादी पक्षाला गरज आहे आणि म्हणून माझी देखील विनंती आहे त्यांना की त्यांनी असा पद्धतीचा निर्णय घेऊ नये. निश्चितपणे ते या निर्णयाचा फेरविचार करतील अशी माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला खात्री आहे. ए वजमूठ या ज्या सभा आहेत या रद्द नाही करण्यात आल्या, तात्पुरत्या पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. सध्याचं वातावरण देखील खराब आहे आणि त्यात राष्ट्रवादी पक्षाचे आमचे नेते महाविकास आघाडीचे पवारसाहेबांनी देखील निवृत्ती जाहीर केल्यामुळे देखील
मुद्दाम काही कालासाठी या सभा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. या कुठल्याही अशा छोट्या मोठ्या गोष्टीचा परिणाम महाविकास आघाडीच्या वज्रमुठीवर निश्चितपणे होणार नाही. महाविकास आघाडीची वज्रमूठ कायम राहून या मनुवादी सरकारला, या लोकशाही विरोधी सरकारला निश्चितपणे धाराशाही केल्याशिवाय राहणार नाही, मला पूर्ण खात्री आहे. राष्ट्रवादीचा पुढचा जो अध्यक्ष आहे ते कोण राहील, पवारसाहेब स्वतः राहतील की आणखी कोणी राहील, हा राष्ट्रवादीचा अंतर्गत विषय आहे, त्यामुळे मी त्यावर भाष्य करणार नाही. पण मला निश्चितपणे असं वाटतं की राष्ट्रवादीची सगळी मंडळी एकत्रितरित्या बसून अत्यंत व्यवस्थितरित्या हा प्रश्न हाताळतील. आणि यासोबतच महाराष्ट्र बातमीपत्रात वेळ झाली इथे सांगण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत रहा महाराष्ट्र TV 24. नमस्कार. सबसे अलग दिखेगी आपकी पसंद कृष्णा मेंस, इंडियन हो या इंडो वेस्टर्न स्टाइल में अलग कृष्णा मेंस. कृष्णा मेंस हमसे सस्ता कोई ना बेचे, दूल्हे राजा की पसंद कृष्णा मेंस. हमारे यहाँ कोट पैंट, कुर्ता पैजामा, जैकेट, शेरवानी, शर्ट, जीन्स, सब कुछ एक ही छत के नीचे. कोट पैंट 3,050 से लेकर 20,000 तक, कुर्ता पैजामा 500 से लेकर 2,000 तक. हमारा पता कृष्णा मेंस, नंगा पुतला चौक, जगन्नाथ रोड, गांधी बाग, नागपुर. अपने वेडिंग प्लान को बनाइए फन और एंटरटेनमेंट से भरा इवेंट गंगोत्री रिसॉर्ट्स एंड लॉन के साथ, जहां आपको आपकी वेडिंग के लिए मिलेगी अट्रैक्टिव एंटरटेनमेंट और फन से भरी एक परफेक्ट लोकेशन. यहां आपको मिलेगा धमाकेदार पूल साइड पार्टी करने का मौका विद वाटर स्लाइडर, बोटिंग पैडल, बेबी पूल, स्विमिंग पूल एंड क्रेजीएस्ट रेन डांस विद डीजे. सिर्फ इतना ही नहीं, यहां आपके मनोरंजन के लिए उपलब्ध है मॉडिफाइड जीप राइड एंड किड्स एंटरटेनमेंट फ्री राइड भी. साथ ही यहां आपके गेस्ट के लिए उपलब्ध है डीलक्स रूम्स एंड हॉल्स, 4 AC 2 BHK कॉटेजेस, वेल डिजाइन डाइनिंग एंड डॉर्मेटरी एंड बेनिफिट्स हॉल. और वेडिंग अरेंजमेंट्स के साथ साथ यह लॉन आपको मिलेगा शादियों के लिए वेल डेकोरेटेड. साथ ही आपकी सुविधा के लिए प्राइवेट पार्किंग विद गार्ड्स भी उपलब्ध. तो इतना सब कुछ मिलेगा वो भी सिर्फ एक ही छत के नीचे. तो अब देर किस बात की, आज ही अपनी बुकिंग कंफर्म करें गंगोत्री रिसॉर्ट्स एंड लॉन के साथ. फॉर मोर डिटेल्स एंड बुकिंग्स प्लीज कॉन्टेक्ट किशोर ठाकुर दास जेठवानी ऑन 9325305344 पर, या कॉल करें 7972585197 पर. इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक. अनुभवी डॉक्टर से सज्ज सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयां मिलने का एकमात्र स्थान इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने, महाजन मार्केट के पास, टेंपल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर. गंजेपन. गंजेपन एक समस्या. क्या आप गंजेपन से छुटकारा पाना चाहते हो? तो आइए साई नेचुरल ब्यूटी केयर. गंजेपन से छुटकारा केवल 1.5 से 2 घंटे में. विदेश की टेक्नोलॉजी अब भारत में. अमेरिकन नॉन सर्जिकल हेयर रिप्लेसमेंट सेंटर. कंप्लीट हेयर वॉशेबल, हेयर वीविंग, बॉन्डिंग, टैटू एंड पियर्सिंग सेंटर. परमानेंट एंड टेम्पररी टैटू. साई नेचुरल ब्यूटी केयर. मिस्टर विनोद जमदाडे 9552333129 एंड 9226210293. Our branch, shop number 114, Sadode Plaza, near Podareshwar, Ram Mandir, CA Road, Nagpur. And Hari Archana Complex, block number 49, Udkhana Road, Medical Square, Nagpur. गहनों के बिना महिलाओं का साज, श्रृंगार, तीज त्योहार और शादियां है अधूरी, इसलिए गहनों की खरीदी है जरूरी. अब सोने की चमक से अपनी खूबसूरती में लगेंगे 4 चांद, क्योंकि खरवड़े ज्वेलर्स है एक विश्वास का नाम. स्वर्ण आभूषणों की शुद्धता की गारंटी देने वाले खरवड़े ज्वेलर्स विश्वास में परखा हुआ नाम है. खरवड़े ज्वेलर्स में आपके लिए सोने के गहनों के आलीशान डिजाइन और हर डिजाइन की उपलब्धता है. तो देर किस बात की,
गहनों का भरोसा जीतने में कामयाब रहे, खरवड़े ज्वेलर्स में आइए और आपकी खूबसूरती में भी चार चांद लगा देने वाले गहने को ले जाइए। हमारा पता बजरंग नगर मानेवाड़ा रोड नागपुर। संपर्क करें अनिल खरवाड़े 9860315854 07124041971।